नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल एक व्हिडिओ पाठवलेला आहे, तो वृत्ताच्या ल ग क्रम याचा एक तक्ता पाठवलेला आहे। आता त्याला अनुसरून आपण हे पाहणार आहोत की अक्षर गण वृत्त कशाला म्हणतात, मात्रा वृत्त कशाला म्हणतात। अक्षर गण वृत्त वेगळा आहे, मात्रा वृत्त वेगळा आहे, आणि हे सगळं काव्याच्या बाबतीत आहे। काव्याच्या बाबतीत का आहे, तर काव्य लेखन करत असताना कसंही स्वैर नसावं। का स्वैर नसावं? एका विशिष्ट आकारामध्ये, विशिष्ट नियमामध्ये कवितेचं लेखन असावं। र ला र ट ल ट प ल प झालं म्हणजे कविता होत नसते। कवितेला काही विशिष्ट नियम असतात, आणि त्या साच्यामध्ये बसवणं म्हणजेच वृत्ताच्या नियमात बसवणं किंवा अलंकाराच्या नियमात बसवणं हे काव्याचे वैशिष्ट्य असतात, हे काव्याची नियमावली असते। मग याच्यामध्ये आपण आज वृत्त पाहणार आहोत। वृत्ताची लक्षणे कशी आहेत, वृत्त कसं ओळखायचं, काल फक्त तुम्हाला तक्ता पाठवला होता आणि त्या तक्त्याप्रमाणे आता आपण समजून घेऊयात। अक्षरगण वृत्त म्हणजे एक लक्षात ठेवायचं, नावच अक्षर आहे, नावच अक्षर आहे। अक्षर गण वृत्त म्हणजे काय? अक्षरे समान असतात। प्रत्येक चरणात कस, प्रत्येक चरण, चरण म्हणजे काय? ओळ। काव्यामध्ये ओळीला चरण म्हणतात। प्रत्येक चरणात समान अक्षरे असतील तर त्याला डोळे दाखवून अक्षर वृत्त समजायचं, म्हणायचं। का? तर समजा पहिल्या ओळीमध्ये 12 अक्षरे, दुसऱ्या ओळीमध्ये 12 अक्षरे, तिसऱ्या ओळीमध्ये 12 अक्षरे आणि चौथ्या ओळीमध्ये सुद्धा 12 अक्षरे, आणि चार ओळी मिळून एक कडव होतो। मग चरण, चार चरण मिळून एक कडव झालं। मग प्रत्येक कवितेमध्ये चारच ओळीचं कडव होतं असंही सांगता येत नाही। कुठे दोन ओळीचं होतं, कुठे सहा ओळीचं होतं, आणि काही काही ठिकाणी कडवे नसतातच, त्याला मुक्तछंद म्हणतात। म्हणजे जेव्हा नियमामध्ये कुठलंच नसतं तेव्हा ते मुक्तछंद असतात। तर दोन आहेत अक्षरगण मात्रा, अक्षरगण वृत्त, आणि दुसरं आहे मात्रा वृत्त। जेव्हा तुम्ही स्वर व्यंजन वर्ण व्यवस्था पाहिली अगदी बालवाडीला असता, वर्ण पाहिले की नाही, अ आ उ ए ऐ ओ औ अम आ क ख ग घन, स्वर आणि व्यंजन मिळून सगळं असे 36 ते सगळे मिळून जेव्हा तुम्ही शिकलात तेव्हा त्याला मात्रा वगैरे असतात। काना, मात्रा, वेलांटी, ओका, तो मात्रा नव्हे। मात्रा म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत किती लांबवता येते, त्याला एक आणि दोन आकड्यामध्ये मोजता येतं, तर त्याला मात्रा म्हणतात। मात्रा एक आणि दोन असं, मग एक मात्रा कशाला म्हणायचं आणि दोन मात्रा कशाला म्हणायचं? जी सगळी ऱ्हस्व अक्षरे असतात, आता ऱ्हस्व अक्षरे त्याला काय म्हणायचं की ऱ्हस्व अक्षरे, याला व्याकरणाच्या भाषेमध्ये लघु म्हणतात। आणि ऱ्हस्व अक्षराची खोड यू इंग्रजी यू आकारासारखी असते, आणि याला एक मात्रा मोजतात। मात्रा मोजताना किती मोजतात? एक मात्रा मोजतात। हे भाषेची परिमाण, समजा भाषेचं परिमाण आहे मोजण्याचं। दुसरं ऱ्हस्व दीर्घ, दीर्घ अक्षर त्याला गुरु म्हणतात। गुरु अक्षराची खुणा आहे गणितातल्या उणे चिन्हाची, आणि याला मात्र मोजतात दोन, ते परिमाण झाले, दोन मात्र मोजतात। एक काव्याची ओळ दिलेली आहे आणि त्या काव्याच्या ओळीमध्ये जर आपण अशा खुणा केल्या तर ही खूण जिथं आहे त्याच्या खाली एक लिहायचं आणि ही खूण जिथं आहे त्याच्या खाली दोन लिहायचं।
कविता मी व्हिडिओ द्वारे शिकवलेली आहे।